नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲडमिशन 2024 डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मसाठी कसं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं डिप्लोमा बेसिसवरती. तर मी याच्यामध्ये तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे की फॉर्म तुम्ही कसा भरू शकता. तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स दिले जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आता प्रोसेस ऑफ ॲडमिशन कशी असते हे लक्षात घ्या मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स, तर या ठिकाणी तुम्ही आहात. त्यानंतर मेरिट लिस्ट लागतात, दोन प्रकारचे असतात, प्रोविजनल आणि फायनल. त्यानंतर हे जे आपण कॉलेजेस जे म्हणतो, तर ते कॉलेजेस तुम्हाला हे इथून सिलेक्ट करायचे आहेत. कॅप राऊंड 1 पासून कॅप राऊंड 1, 2, 3 असे 3 राऊंड असतील. तर याची नियमावली जरा थोडीशी काही वेगळी आहे. तर जशी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल कॅप राऊंडची, तसं मी त्यामध्ये टाकेल की गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी. टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर इथे ॲडमिशन प्रोसेस 2024-25 वरती क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट प्रोसेसमध्ये डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी असं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्ही या पेज वरती आल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी शेड्यूल. तर काय आहे, आता जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स भरायचे आहेत, तर त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 16 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. तर 27 तारखेपर्यंत तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. आता जी कॉलेजेस आपल्याला टाकायचे आहेत हा नंतरची प्रोसेस असणार आहे. ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर ग्रेव्हियन्स जर काही असेल, आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे कॅप राऊंड ची सुरुवात होते. तर ही अशी प्रोसेस आहे. तर सध्या फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा पाठीमागे येतो. तर पाठीमागे आल्यानंतर इथं बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, त्याच्यावरती क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती तुमचं फुल नेम टाकायचं. फुल नेम हे तुमच्या SSC सा मार्कशीटवर जसं आहे तसंच पाहिजे. ईमेल ID चालूच पाहिजे. मोबाईल नंबरवरती OTP येतो, त्यामुळे मोबाईल नंबर करेक्ट टाका. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. पासवर्ड तुम्ही टाकताना जसं की तुम्ही 7 ते 15 कॅरेक्टर टाकू शकतात, आणि त्याच्यामध्ये एक न्यूमेरिक कॅरेक्टर आणि एक स्पेशल कॅरेक्टर प्लस एक नंबर असं असलं पाहिजे, जसं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. पुन्हा तो कन्फर्म करा आणि रजिस्टर करा. तर पुढं OTP येतो, आणि OTP नंतर तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट होतो. ऍप्लिकेशन आय डी जसं जनरेट होतं तुम्हाला ही विंडो ओपन होते. तर या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचा, एंटर कॅप्चर करायचं आणि लॉग इन करायचं. तर पुढे आल्यानंतर ह्या स्टेप 1 by 1 तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. तर ह्या साधारणतः 9 स्टेप्स आहेत. तर पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स फिलअप केले, त्यामुळे ती कम्प्लीट आली. त्यानंतर जसं तुम्ही पुढे जातात, टाईप फिल कॅन्डिचर इथं क्लिक करा. त्याआधी वरती एक टॅब आहे, तर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी. तर ई स्क्रुटिनी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय होतील, आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये ते फिजिकली व्हेरीफाय होतील. तर तुम्हाला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसा तुमचा मोड सिलेक्ट होईल त्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल आर यू अप्लाईंग द डिप्लोमा मार्क्स, तर त्याला येस करा. त्यानंतर कॅन्डिडेट टाईप्स जे आहे, तर तुमचं डोमेसाईल आणि 12वी जर तुमची महाराष्ट्रामध्ये झाली असेल, तर तुम्ही 12वी आणि डिप्लोमा, तर दोन्ही जर झालेलं असेल तर शक्यतो 95% हेच कॅन्डिडेट असतात. बाकीचे गरजेनुसार तुम्ही वाचून घ्या काय आहे ते. त्यानंतर 7 प्रोसीड करा. 7 प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पुढे दिसेल की तुम्ही जी 12वी आहे तर ती कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही पासआउट झालेला आहात, तर हे तुम्हाला टाकायचं. त्यानंतर तुम्ही डिप्लोमा कुठल्या कॉलेजमधून पासआउट झाला ते ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला हे टाकायची, आणि तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव ऍटोमॅटिक इथं येणार आहे. त्यानंतर तुम्ही डोमेसाईल म्हणजे कॅन्डिडेट ए टाईपसाठी, तर डोमेसाईल सर्टिफिकेट देत असेल तर डोमेसाईल देऊ शकतात, बर्थ सर्टिफिकेट देतात ते देऊ शकतात. लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर बर्थ प्लेस मेन्शन केली असेल तर ते तुम्ही अपलोड इथं करू शकतात. याच्यापैकी कुठलंही तुम्ही एक सिलेक्ट करू शकतात. तर पुढचा पार्ट येतो कॅटेगरी डिटेल्स. जसं तुम्ही इथं सिलेक्ट करता, सपोज तुम्ही रिझर्व कॅटेगरी जर असाल तर त्याच्यामधली कुठली कॅटेगरी तुमची आहे. सपोज मी जर इथं OBC सिलेक्ट केलं तर
तर तुम्हाला कॅटेगरी वाईज हे विचारलं जाईल. आणि इन केस तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल ते अवेलेबल करा, बट फक्त पावती असेल ते अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं करा, आणि जर नसेलच काही केलेलं तर नॉट अवेलेबल करा. तर हे जे कास्ट आहे ते हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती मेन्शन केलेले आहे ती कुठली आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, अवेलेबल जर असेल तर त्याला येस म्हणा. आणि ते पण 2031-2025 पर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे, तर ते हे एक शाश्वती करून घ्या. त्यानंत डिसेबिलिटीज तुम्हाला काही अपंगत्व असेल तर तुम्ही याला येस करा, आणि डिफेन्समध्ये जर असेल तुमचे आई वडील तर त्याला येस करा. तर तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट मागितले जातील. आणि नॅशनॅलिटीसाठी तुम्ही कुठलं सर्टिफिकेट मेन्शन करतात, आता स्कूल लिव्हिंगवरती जर इंडियन मेन्शन केलेलं असेल तर त्याला तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटला येस करा. इनकेस ते जर नसेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल किंवा बर्थ सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर पुढे येणारे क्वालिफिकेशन डिटेल्स, तर याच्यामध्ये 10वीचे मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. तर तुमचा बोर्ड कुठला आहे ते पहिल्यांदा सिलेक्ट करा, शक्यतो सगळ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्डच असतो. ज्यांचा CBSE असेल त्याने CBSE सिलेक्ट करा. रोल नंबर जो तुमचा याच्या रिझल्टवरती दिला आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर SSC पासिंग इयर हे पण तुम्हाला दिलेलं असते. त्यानंतर हे ऍग्रिगेट मार्क्स, मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि सायन्सचे मार्क्स हे तुम्हाला इथे इन्क्लूड करायचे. तर डिप्लोमा, तर तुमचा डिप्लोमा तुम्ही पास्ट आहात कारण त्याच्याशिवाय तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तर तुमचं सेमिस्टर पॅटर्न आहे का ॲन्युअल पॅटर्न आहे ते विचारलं आहे. तर तुमचं ॲन्युअल पॅटर्न असणार आहे MSBT जर असेल तर तुमचं सीट नंबर काय, एनरोलमेंट नंबर काय, पासिंग इयर कुठलं, त्यानंतर डिप्लोमा कोर्स फार्मसी इथं असणार आहे, त्यानंतर ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला इथं टाकायचे आणि विच तर इथं मिडियम ऑफ डिप्लोमा तर इथं इंग्लिश असणार आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीचं टाकायचं आहे. तर 12वीचं जसं तुम्हाला इथं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, सीट नंबर, त्यानंतर हे सगळे मार्क्स टाकून, तर हे बायोलॉजीमध्ये तुम्ही पास झालात का मॅथमध्ये पास झालात, तर जर बोथ असेल तर बोथ करा आणि त्यानंतर 7 प्रोसीड करा. त्यानंतर पुढची विंडो येते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना तो JPG, PNG और JIS फॉर्मॅटमध्ये पाहिजे, PDF फॉर्मॅट चालणार नाही. इथून चूज करा आणि अपलोड करा. याच्यामध्ये एक महत्वाची सूचना पण आहे, ती म्हणजे फोटोग्राफ विथ साईन. तर इथं दिसतंय तुम्हाला फोटो विथ साईन, तर तुम्हाला फोटो घ्यायचा आणि तुम्ही इमेज त्याच्या खाली साईन करा आणि मग इमेज घ्या आणि मग ती अपलोड करा. त्यानंतर इथं तुम्हाला एक एक सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जसं तुम्हाला इथं विंडो दिसते तसं तुम्ही त्याच्यातून अपलोड करू शकता. जसं डोमिसाईल सर्टिफिकेट, इथं तुम्ही डोमिसाईल अपलोड करा. कास्ट, त्यानंतर इश्युईंग अथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर ते ही दिलेली असते तुमच्या सर्टिफिकेटवरती, त्यानुसार ते अपलोड करा. तर हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. UPI ID ने तुम्ही पेमेंट करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट जे करायचे आहेत, तर इथं बघू शकता की ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हे 800 रुपये आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला फॉर्म भरण्याचं अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट टाका, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.